बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. इर्शाळवाडी पुनर्वसन घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त सापडल्याची चर्चा आहे. इर्शाळवाडीतील पुनर्वसनाचा प्रकल्प सिडकोकडून निर्धारित वेळेत पूर्ण झाल्याचं दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रकल्पाची पाहणी केली जात आहे. तर आचारसंहितेपूर्वी या घरांचं वाटप करणार असल्याचं शिंदेंनी सांगितलंय. दसऱ्याच्या मुहूर्तावर आपत्तीग्रस्तांना हक्काचं घर मिळणार अशी माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे. तर नानिवली भागातील 2.6 हेक्टर जागेवर पुनर्वसन केलं जात आहे. या ठिकाणी आपत्तीग्रस्तांसाठी 44 पक्की घरं बांधली जात आहेत. प्रत्येकी 300 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या 44 भूखंडांवर 44 घरं बांधलेली आहेत. आणि या प्रकल्पाची जागा काही प्रमाणामध्ये जमिनीपासून उंचावर आहे. भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी नियोजित जागेच्या सर्व बाजूला RCC संरक्षक भिंत बांधण्याची कामही पूर्णत्वास आली आहे. त्याशिवाय प्राथमिक शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, उद्यान, खेळाचं मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाणी, वीज तसंच रस्ते या सोयी सुविधांचे कामं सुद्धा पूर्ण झाल्याची माहिती समोर येते. त्यामुळे इर्शाळवाडी ज्या ठिकाणी दुर्घटना घडलेली होती, अनेक घरं ध्वस्त झालेली होती भूस्खलनामध्ये, तिथल्या लोकांना आता घरं मिळणार आहेत. आणि येणाऱ्या दसऱ्यामध्येच दसऱ्याच्या दिवशी त्यांना ही घरं सुपूर्द केली जातील मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते अशी माहिती लोकशाही मराठीला सूत्रांनी दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.